नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गवयाचं पोर रडतं तेही सुरात असं म्हणतात. ती गाते सुरात हे आपल्याला सगळ्यांना अगदी चांगलंच ठाऊक आहे, पण लहानपणी सुरात रडलीसुद्धा होती का ती, हे तिलाच विचारूया. तिच्या प्रवासाबद्दल सगळं काही जाणून घेऊया. भेटूया सावनी रवींद्रला. नमस्कार आणि वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच ताई. बरं, आत्ताच प्रश्न विचारला, त्याचं उत्तर काय सांग ना पटकन. आठवत नाही मला, पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते की माझी छोटीशी मुलगी आहे, ती तरी काही सुरात वगैरे लागली नाही आणि मी गायिका आहे. सो असं म्हणतात की माझी मुलगी टेक्निकली सुरात गायला पाहिजे, म्हणजे रडायला पाहिजे, पण छान म्हणजे रडते व्यवस्थित विविध सुरांमध्ये. मी तशीच रडली असते. बरं, तू दिल के करीब बघतेस का? हो, अगदी रेग्युलरली, आणि मी वाट बघत होते ह्या दिवसाची. मला खूप छान वाटतंय तुला भेटून, आणि मी फॅन आहे ऑलरेडी तुझी वैयक्तिकरित्या आणि दिल के करीबची तर अर्थात. मी मगाशी तुला म्हणलं तसं अवंतिकापासनं मी तुला फॉलो करते, आणि एक मला म्हणजे इन्स्पिरेशन म्हणेन मी तुला आजपर्यंत अनेक ठिकाणी विविध प्लॅटफॉर्म्सवर बघितलंय, आणि मॅक्सिमम वेळेला तू साडीमध्ये असते, जे की मीही बरेचदा म्हणजे मला आवडतं असं साडी नेसायला, आणि तू त्याचं इन्स्पिरेशन नक्की आहेस हे मी तुला ह्या पॉईंटला नक्कीच सांगेन. आणि दिल के करीबच्या एपिसोडमध्ये मी तुला मॅक्सिमम वेळेला साडीतच बघितलंय, तर त्याचं काही खास कारण आहे का? मॅक्सिमम म्हणजे आय थिंक एखाद दुसरा एपिसोड सोडल्यास मी साडीतच असते, कारण एक मला असं वाटतं ह्या पर्सनली की स्त्री सगळ्यात सुंदर साडीमध्ये दिसते, आणि तिचे जे काही फ्लॉज असतात ती बिचारी साडी सगळे कव्हर करत असते, आणि साडीसारखं एलिगंट पोशाख नाही आहे. आणि आपण भारतीय आहोत, आणि आपल्याला आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की साडी आपली आहे, आणि आपण ती आनंदाने मिरवायला हवी. खरं जे तू करतेस मला खूप भारी वाटतं. आणि ही जी साडी आहे ती आपल्या एका मैत्रिणीची आहे, म्हणजे मीना इनामदार आपली वयाने मोठी आहे पण खूप गोड मैत्रीण आहे. अप्रतिम साडी आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांना माहितीच आहे अप्रतिम साड्यांबद्दल. सो त्यांची ही साडी आहे, म्हणजे त्यांच्या ब्रँडची ही साडी आहे, आणि मला तुझी साडी विशेष आवडली आहे. ती आहे अनुपम जोशी म्हणून माझा खूप जवळचा मित्र आहे, त्याचा धागा नावाचं स्टोअर आहे पुण्यात, आणि तो माझा रेस्क्यू ला असतो तो नेहमी, की कुठलाही कार्यक्रम असेल इंटरव्ह्यू असेल अनुपम पटकन साडी दे रे. सो तो असं त्याच्याकडे अप्रतिम कलेक्शन आहे साड्यांचं, सो त्याच्या ह्या कलेक्शन मधली साडी आहे. सो आता हा साड्यांचा वगैरे आणि गिफ्टिंगचा वगैरे विषय चालू आहे, तर तुला माहितीच असेल म्हणजे तुला कळलं असेल एव्हाना की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. बेस्ट पार्ट ऑफ द शो नाही गं, आपल्याला असं वाटतं बेस्ट पार्ट, पण असे अनेक प्रेक्षक आहेत ज्यांना असं वाटतं की खूप वेळ जातो ह्याच्यामध्ये, पण मला असं तुम्हाला सांगायचंय की हा जो वेळ जातो तो गरजेचा आहे, कारण आपले जे सगळे स्पॉन्सर्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो त्यांच्या सगळ्या गोष्टी एक्झिबिट करायला, आणि त्या सगळ्या उपयुक्त सुद्धा असतात. आणि मला असं वाटतं कलासक्त प्रेक्षकांना ते अनुभवायला किंवा ती माहिती घ्यायलाही आवडत असेल आय एम शुअर. म्हणजे जसं मला खूप आवडतं की अच्छा हा ब्रँड आहे का, मग ह्यांनी काय वेगळं केलंय किंवा त्यांची काय खासियत आहे हे जाणून घ्यायला आवडतं, आणि त्यानिमित्ताने माहिती कळते. खरंय खरंय. सो आपण गिफ्टिंगला सुरुवात करूया. येस, आपली अतिशय गोड मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, जी एक रेकी हिलर आहे, लाईफ कोच आहे, आणि एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य हे खूप छान पुस्तक लिहिलंय, तुझ्यासाठी पाठवलंय भेट म्हणून. वा वा, थँक्यू. आणि आज तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय तिने. आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे, आणि ती म्हणजे तुमचं स्वतःबद्दलचं मत. एक आयुष्य अनेक प्रवास आनंददायी आयुष्याचं रहस्य, निलिमा अमित. वा, लव्ह अँड ब्लेसिंग निलिमा. हाऊ स्वीट. थँक्यू. थँक्यू सो मच निलिमा. रोहन प्रकाशने तुझ्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलंय, रहे ना रहे हम, मृदुला दाढे जोशी यांचं, आणि हिंदी चित्रपट सृष्टीत जो सुवर्ण काळ होता त्या काळातल्या गाण्यांबद्दल हे पुस्तक आहे. क्या बात आहे, माझ्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. ही आपली साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, आणि अतिशय नॅचरल हर्बल स्किन केअरचा ब्रँड आहे त्यांचा, आणि तुझ्यासाठी ऑइल्स पाठवले आहेत. फेस ऑइल आहे, बॉडी ऑइल आहे, साबण आहे, स्क्रब आहे. छान. वाव, नाईस. बॉडी स्क्रब आहे. वा आहा, मी नक्की वापरीन. आणि ना हे प्रॉडक्ट्स इतके चांगले आहेत त्यांचे की तुझ्या लेकीसाठी सुद्धा तू वापरू शकशील.
नक्कीच, थँक्यू सो मच. आणि NH25 तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हा जर का कूपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला मिळणार आहे निसर्ग हर्ब्सवर 25% डिस्काउंट. आपल्या दोन गोड मैत्रिणी आहेत शीतल आणि श्यामल, त्या आहेत बँगलोरच्या, ज्वेलरी डिझायनर्स आहेत, गुंफण हा त्यांचा ब्रँड आहे. आणि त्यांनी तुझ्यासाठी खूप सुंदर सेट पाठवलाय. किती सुंदर आहे, वाव, तन्मणी आहे ना, फार छान आहे ना, खूप सुंदर आहे ग, वा. आणि मी नक्कीच माझ्या कुठल्या तरी स्टेज परफॉर्मन्सला हे नक्की वापरीन आणि त्यांना टॅग सुद्धा करीन. वा वा, सो थँक्यू सो मच. बरं, या तू जर का त्यांना फोटो दाखवलास ना तर या डिझायनर्स अशा आहेत की सेम टू सेम ज्वेलरी तुला बनवून देते. ऐक, कमाल, फारच सुंदर, थँक्यू. आणि DKK20 हा जर का कूपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला मिळणार आहे 20% डिस्काउंट गुंफणवर. वा, ठेवूया. हो ताई, मी येताना अगदी जवळच आहे स्टुडिओ म्हणून रिक्षाने आले होते, पण जाताना बहुतेक मला गाडी बोलवून घ्यायला लागेल एवढी गिफ्ट देते. मी गमतीत म्हणते की मे बी येत्या काही वर्षात गाडी सुद्धा देऊया. ऐक, क्या बात आहे. आपले दोन मित्र आहेत अमित आणि कविता सुरसे, त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी. आणि तुझ्यासाठी मस्तपैकी बॅग पाठवली आहे, खूप युनिक आहे ना हे. पैठणीचे बटवे खूप बघितलेत पण असं बॉक्स स्टाईल बॅग पहिल्यांदाच बघते. अगं, पैठणी तर ते बनवतातच, पण त्याच्यापासून अशा बॅग्स, हँडबॅग्स, शोपीसेस किंवा दुपट्टे सुद्धा बनवतात. फार सुंदर, मस्तच असतात त्यांचे प्रॉडक्ट्स. बर, बघून असं वाटतं की खूप एक्सपेन्सिव्ह आहेत पण अतिशय अफोर्डेबल आहेत सगळे. वाव, खूप सुंदर, थँक्यू. सो अद्वैत बापट यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवाना एंटरप्राइज, आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस तुझ्यासाठी त्यांनी आता आणलाय. मी ह्याची वाट बघत होते, कारण एपिसोड बघत असताना नेहमी असं तोंडाला पाणी सुटतं हे जेव्हा गिफ्ट बघतो तेव्हा, पण आज मला फायनली ते उपभोगायला मिळणार आहे, थँक्यू. आपली आणखीन एक मैत्रीण आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मोहिनी शिंदे, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. कंचीपुरम प्युअर सिल्कची साडी तुझ्यासाठी पाठवली आहे. आहा, काय रंग आहे, तुला कुठलाही रंग छान दिसेल गं, तू बोलतेय. वाव, आणि हा एक गव्हर्नमेंटचा प्युअर सिल्कचा शिक्का आहे. आहा हा, सुंदर, ऐक, मस्त आहे, मस्त, किती सुंदर आहे. बरं, अशा महाग साड्यांसाठी आपल्या मैत्रिणींनी भिशी सुद्धा चालू केली आहे, म्हणजे शिनेलनी. आणि त्याच्याबद्दल जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये शिनेलचा नंबर सुद्धा दिला आहे. काय वेगळं कॉम्बिनेशन आहे ना, मस्त आहे, मस्त. आणि ही सगळी गिफ्ट न्यायला एक्झॅक्टली आपल्या निशांत आवळे दादांनी पाठवलेली आहे चेरी पिकची ही एक तुझ्यासाठी मस्तपैकी बॅग. किती गरज असते मला ह्या बॅगची, विथ नेम टॅग. ऐक, किती छान, थँक्यू सो मच. प्रवास भरपूर होत असेल ना, खूप जास्ती, खूप जास्ती, आणि आत्ताही गरजेची आहे ही सगळी गिफ्ट न्यायला, सो थँक्यू. आणि चेरी पिकने या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवलं तुम्हा सगळ्यांसाठी. सो गप्पांना सुरुवात करूया अगदी. तुझे आई वडील दोघंही गायक, हो, मग तू सुद्धा गायक होणार हे आधीच ठरलं होतं का? नाही, खरं तर अजिबातच नाही, अर्थात त्यांची मनातनं कुठेतरी इच्छा असली असेल ही, पण त्यांनी माझ्यावर कधीच जबरदस्ती केली नाही. फक्त मला त्या संगीतासाठी किंवा संगीताची आवड निर्माण होण्यासाठी पूरक वातावरण दिलं, आणि त्यातनं मी आपोआप घडत गेले, आपोआप माझी आवड निर्माण झाली माझ्या मनात असं मी म्हणेन. खरं तर माझ्या घरात पूर्णतः शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत ह्याचं वातावरण आहे, अत्यंत समृद्ध असं माझं बालपण होतं. म्हणजे संगीत नाटकांचे प्रयोग असो, दौरे असो, किंवा आईबाबांमुळे शास्त्रीय संगीताची बैठक असो, ह्या सगळ्यात मला अर्थातच खूप आनंद होता, शिकण्याची प्रचंड इच्छा होती, पण समहाव ह्यात करिअर करावं असं मला नाही वाटलं. अर्थात मला संगीतातच करिअर करायचं होतं, पण लहानपणीच कुठेतरी मी आईबाबांना सांगितलं होतं की हो, मी गायिका होणार आहे, पण मला पार्श्वगायिका व्हायचं आहे, जे त्यांच्यासाठी खूपच सरप्राईझिंग होतं, कारण त्यांना काहीच अनुभव नव्हता. म्हणजे जरी क्षेत्र एकच असलं तरी ह्या दोन अत्यंत वेगळ्या शाखा आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप सरप्राईझिंग होतं. आणि सुदैवानी मला अनेक दिग्गजांचा सहवास त्यांच्यामुळे लहानपणापासून लाभत आलेला आहे, आणि त्यातलं एक मोठं नाव म्हणजे संगीतकार यशवंत देव. तर ते त्यांच्याबरोबर मी लहान असताना त्यांचं एक संगीत नाटक
येऊ घातलं होतं रंगभूमीवर, आणि त्याच्या तालमींसाठी देवनाना आमच्याकडे सदैव यायचे, राहायचे अनेक दिवस. आणि असंच तिकडे बागडत असताना त्यांनी बघितलं की ही जरा चांगली गाती आहे, किंवा हिला एक एक्सप्रेशन्सची एक वेगळी देणगी आहे. कारण एक्सप्रेशन्स ही अशी गोष्ट आहे जी शिकवून नाही येत, जी तुम्हाला उपजत असावी लागते. आणि जे त्यांनी हेरलं आणि आईबाबांना सांगितलं की तुम्ही हिला त्या प्रकारे ग्रूम करा तर ती कदाचित पुढे जाऊन भाव संगीतात काहीतरी करू शकेल, तर आईबाबा म्हणले तुमच्याशिवाय हे दुसरं कुणीच हे करू शकत नाही आणि तुम्हीच हिला घडवा. आणि तेव्हापासून माझा तो प्रवास सुरू झाला, मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. वा वा, मग तुला कळलं कितव्या वर्षी की आपण आपल्याला जे आवडतंय त्याला संगीत म्हणतायत किंवा गाणं म्हणतायत, किंवा जे कानावरती पडत होतं लहानपणी जे तुला आवडत होतं? खूपच लहानपणी, म्हणजे मी असं म्हणेन तिसरी चौथीत असल्यापासनं बालगायिका म्हणून मी गातच होते. आणि तसं शास्त्रोक्त शिक्षणही आईबाबांकडे घेत होते. म्हणजे मला पहिल्यापासून आईबाबांनी सांगितलं तू जे काही करशील पण त्याचं पूर्णतः त्याचा अभ्यास तू केला पाहिजेस. आत्ताच तू गायला लागली आहेस आणि लगेच तू प्रोफेशनली स्टेज शोज करशील तर असं शक्य नाही, त्यासाठी लागणारा पूर्ण अभ्यास, मग तुला भावसंगीतात गायचं असेल, करिअर करायचं असेल, तर त्याचं पूर्ण शिक्षण तू घेतलं पाहिजेस. त्यामुळे मी त्या अगदी त्या वयापासून मी देवकाकांकडे मुंबईला येऊन शिकायचे. माझं माहेर म्हणजे माझं घर पुण्याचं, आई बाबा चिंचवडला असतात, तर माझं सगळं बालपण चिंचवडला गेलं. पण आईबाबांचे दौरे आणि असं सतत फिरतीचं असल्यामुळे आमचं घर तसं म्हणजे एका जागी नावापुरतंच आहे, आम्ही तसे सगळीकडेच फिरत राहिलेलो आहोत. सो त्यामुळे मुंबईचाही माझा प्रवास तेव्हापासून सुरू झाला आणि तेव्हापासून रुची निर्माण झाली. आणि दुसरं काही खरं सांगायचं तर एक्सपोजर नव्हतं, म्हणजे दुसरी क्षेत्र माहितीही नव्हती. आणि संगीत हाच श्वास ध्यास आईबाबांचा असल्यामुळे तो माझाही आपसूक बनून गेला, म्हणजे कधी बनला हे मला कळलं नाही, इतकं ते ऑर्गॅनिकली झालं असं मी म्हणेन. आईबाबांबद्दल काय सांगशील का? म्हणजे अख्खा एपिसोड सुद्धा कमी पडेल. म्हणजे खरंच माझं खूप भाग्य आहे, खूप पुण्याई आहे माझी गेल्या जन्मीची, ज्यामुळे इतके समृद्ध असे आई वडील त्यांच्या पोटी मी जन्माला आले. आणि त्यांनी माझ्यासाठी अतोनात मेहनत केलेली आहे, म्हणजे अगदी अर्थात स्वतःचं करिअर घडवता घडवता त्यांनी मला घडवलेलं आहे. मी एकुलती एक आहे, मला भावंड नाही. आणि माझी आई संगीत शिक्षिका पण आहे, म्युझिकमध्येही तिने पी एच डी केली आहे, मास्टर दीनानाथ मंगेशकरांवर तिची पी एच डी आहे. आणि त्यांचं चरित्रही तिने लिहिलं आहे, ब्रीत तुझे जगी दीनानाथ. आणि माझे बाबा डॉक्टर वसंतराव देशपांडेंचे शिष्य आहेत आणि तेही बजाज ऑटो कंपनीत नोकरीला होते. आणि सगळं आमचं मूळ तसं कुटुंब कोकणातलं, पण आईबाबा गाण्याच्या ओढीनी पुण्यात येऊन स्थायिक झाले की आम्हाला गाण्यात करिअर करायचं आहे. सो असं त्यांनी स्वतःच त्यांच्या कामातनं माझ्यासमोर इतका मोठा आदर्श ठेवला आणि तोच मी ॲब्झॉर्ब करत गेले आणि त्यांची तत्वं माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. सो खूप समृद्ध बालपण आणि संपूर्ण आयुष्यच माझं त्यांच्यामुळे घडलेलं आहे. वा. आणि शाळा कुठली तुझी? चिंचवडचीच, मोरया शिक्षण संस्थेचं MSS हायस्कूल. अच्छा. आणि कॉलेज? फर्ग्युसन कॉलेज. अच्छा. वा वा. आई वडिलांची नावं सांगशील? डॉक्टर रवींद्र घांगुर्डे आणि डॉक्टर वंदना घांगुर्डे. म्हणजे बऱ्याच लोकांना माझ्या नावाबद्दल क्युरिओसिटी आहे. इनफॅक्ट रवींद्र साठे काकांनाही खूप लोक विचारतात की ही तुमची मुलगी आहे का? तर डॉक्टर रवींद्र घांगुर्डे हे माझ्या वडिलांचं नाव आहे आणि मी लहानपणापासूनच माझ्या बाबांचं नाव लावते. बरं, लहानपणी तू पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गायली होती तो क्षण आठवतोय का तुला? मला आठवत नाहीये, पण माझी आई अनेकदा सांगते की गोंदवल्याला माझ्या आईबाबांची गायन सेवा होती आणि मी तेव्हा अगदी अवघी 2.5-3 वर्षाची होते, जेवढी आत्ता माझी मुलगी आहे. तर मला नेहमी हे आश्चर्य वाटतं की आई खरंच का असं घडलं होतं का, म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं. आई म्हणली की आमचा कार्यक्रम चालू होता आणि तू आग्रह केलास की मला पण गायचे. अच्छा. आणि मी तेव्हा शास्त्रीय संगीतातली एक बंदिश भिंपलास रागाची बहुतेक मला तर राग आठवत नाही, पण ती मी तिथे गोंदवल्याला पहिल्यांदा गायली मंचावर डायरेक्ट. आणि ते आईबाबांनाही खूप सरप्राइझिंग होतं की असं काही शिकलेले नाहीये पण हिच्या कानावर पडतंय आम्ही गातोय ते, आणि ती आता आग्रह करते की मला गायचंय. आणि गोंदवल्याला महाराजांच्या ठिकाणी तशी माझी पहिल्यांदा सुरुवात झाली गाण्याची, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ते काही प्रोफेशनल आणि हे नव्हतं, पण एक ती सुरुवात होती, तो आशीर्वाद होता असं मला वाटतं. आणि मग त्याच्या पुढचा प्रवास कसा सुरू झाला? त्याच्यानंतर मी देवकाकांकडे जसं शिक्षण सुरू केलं तसं मग 8वीत असताना देवकाकांनी त्यांचा जो देववाणी देवगाणी जो कार्यक्रम आहे तर तो पहिला माझा प्रोफेशनल कार्यक्रम होता असं म्हणलं तरी खोटं ठरणार नाही. तो रंगमंचीय माझा पहिला कार्यक्रम
फुल फ्लेश. त्याच्या आधी मी आईबाबांच्या नाट्यगीतांच्या कार्यक्रमात 2-3 गाणी सादर करायचे. ती सुद्धा अशी एनॅक्ट करण्याची वाली नाट्यगीतं जी मला खूप आवडायची सादर करायला. सो एकटीचा फुल फ्लेश कार्यक्रम मी 8वीत असताना देवकाकांबरोबर केला. बरं, आणि तेव्हा तुला असं माहित होतं का ह्यातच आपण करिअर करायचं? हो, तोपर्यंत मी शुअर झाले होते, कारण त्याच्याही आधी अनेक वर्ष देवकाकांकडे मी शिकत होते आणि जसं जसं काका शिकवत जायचे तसं अजूनच असं वाटायचं की आपल्याला कसं काहीच येत नाहीये आणि ह्याच्यात खूप काही करण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं आहे, हा एक महासागर आहे. सो त्यामुळे अजून ती शिकण्याची ओढ निर्माण झाली आणि ठरवलं की मी हेच करेन आयुष्यात. आता तू म्हणालीस की तुला तो क्षण आठवत नाहीये, पण तुला आईनी सांगितलं होतं की ते गाणं आठवतंय का तुला? म्हणजे ते गाऊन दाखवू शकशील का? हो, म्हणजे ती बंदिश मी अजूनही आता गाते, ती बिरज मे धूम मचायो शाम कैसे मैं जाऊं अपने धाम बिरज मे धूम, अशी ती भिंपलासची बंदिश आहे. अरे बापरे बापरे, म्हणजे मला ना आता मी इमॅजिन करते ती एवढीशी मुलगी एवढं कठीण गाणं कसं काय गायली असेल अगं. काय ते आता माझ्या रक्तात आहे असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे आता आईबाबांमुळे ते जीन्समध्ये आहे माझ्या. आणि तुझं पहिलं प्रोफेशनल गाणं? प्रोफेशनल गाणं मी फर्स्ट इयरला असताना चिनार महेशच्या संगीत दिग्दर्शनाखाली अस्मिता नावाच्या चित्रपटासाठी गायले होते, पण तो चित्रपट रिलीज झाला नाही समाव. पण ते रेकॉर्ड केलेलं पहिलं प्रोफेशनल गाणं चित्रपटाचं. नाटकाचं मी गमभन नावाचं नाटक होतं जे मी 12वीत असताना त्याच्यासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. बरं बरं. लहानपणी गाणं म्हणजे असं गंमत म्हणून गाणं वेगळं आणि प्रॉपर त्यात शिक्षण घेणं हे वेगळं. मग त्यात कधी कधी म्हणजे एखादी गोष्ट अशी फोर्सफुली आपल्याला करायला लागली तर कधी कधी कंटाळा सुद्धा येतो, तसं कधी झालं होतं का तुला? अर्थात त्या वयाला अनुसरून जेवढा केवढा कंटाळा यायला पाहिजे तेवढा यायचा. पण एकदा का माझ्या आईबाबांना जेव्हा माझ्याकडनं कळलं होतं की येस मला हेच करायचं आहे, जेव्हा मी तितक्या लहान वयात त्यांना सांगितलं, तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मग तुला आता कष्टाला पर्याय नाही, हे जे तू म्हणतेस की मला हे करायचंय तर ती गोष्ट ओव्हरनाईट येणारी नाहीये. मग त्याच्यासाठी लागणारे कष्ट, सॅक्रिफायसेस आणि ते डेडिकेशन, म्हणजे माझा नवरा आत्ता बरेचदा गमतीत म्हणतो तो डॉक्टर आहे, तो अगदीच खूप अकॅडमिक्स आणि ह्याच्यात, आणि माझं पूर्ण कला विश्वातलं माझं आयुष्य आहे लहानपणापासूनचं. आणि आमचं असं एकमेव घर असेल जिथे माझे बाबा मला अभ्यास करू द्यायचे नाहीत. ते मला म्हणायचे तू अभ्यास करू नकोस, पुस्तकं ठेवून दे, तू पहिला तानपुरा घे आणि रियाजाला बस. सो तो मला गमतीत म्हणतो किती लकी आहेस तू की तुला अभ्यासच करायचा फोर्स नव्हता तुझ्या पालकांकडनं. पण अर्थात तो नाही, पण हा अभ्यास मी करतच होते. आणि म्हणजे मला अगदी एवढं आठवते की सकाळचा रियाज झाल्याशिवाय मला दुपारचं जेवण मिळायचं नाही, संध्याकाळचा रियाज झाल्याशिवाय रात्रीचं जेवण मिळायचं नाही, इतकं ते स्ट्रिक्ट होतं. पण कदाचित तेवढं होतं म्हणूनच मी पुढे काहीतरी त्याच्यात त्या डेडिकेशनची ती सवय तेव्हापासून झाली की इथे कुठलीच गोष्ट इझी गोईंग नाहीये किंवा पटकन आज मी कष्ट केले आणि उद्या मला त्याचं फळ मिळालं असं नाहीये. सो ह्या सगळ्याचं जे बीज रोवलं गेलं ना ते त्या वयापासनं झालं, त्यामुळे त्याचं एक महत्वही टिकून राहिलं माझ्या मनात असं वाटतं. आणि तू तुझ्या करिअरमध्ये खूप मोठ्या मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलंय, त्यांच्याबरोबरचे काही अनुभव सांगू शकशील का तू? अर्थात म्हणजे पहिली सुरुवात झाली तीच देवकाकांचा मी उल्लेख केला, त्याच्यानंतर श्रीनिवास खळे काकांचंही मला मार्गदर्शन मिळालं. एक कार्यक्रम होता त्यानिमित्ताने मी खळे काकांकडे शिकायला गेले, त्याचा किस्सा मला सांगायला आवडेल. चिंचवडला मोरया गोसावी मंदिरामध्ये हृदयनाथजींचा कार्यक्रम होता अमृताचा घरू. बरं, मी देवकाकांकडे गायला लागल्यापासून नंतर ओघाओघानी पंडितजींची ओळख म्हणजे होतीच, त्यांचं येणं जाणं होतं घरी, मास्टर दीनानाथांच्या बंदिशींबद्दल त्यांचं आईबाबांशी सांगितिक चर्चा चालायच्या अनेक तास, आणि मी तेव्हा तशीच तिथे बसून ऐकायचे. कारण मी म्हटलं तसं माझं संपूर्ण कुटुंब कोकणात होतं, मला बघणारं दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे आईबाबा सगळीकडे मला घेऊन जायचे आणि मी त्यांच्याबरोबर हे सगळं अनुभवलंय. म्हणजे लहानपणी अर्थात त्याचा अर्थ तेव्हा किंवा डेप्थ म्हणतो तेव्हा कळत नव्हती, पण आत्ता त्या सगळ्याचं महत्त्व कळतंय. तर तेव्हा पंडितजींच्या चर्चांमधनं त्यांना असं बोलण्या बोलण्यात सांगितलं आईबाबांनी की सावनी पण गाते, मग त्यांनी मला गाऊन दाखवायला सांगितलं. मग तेव्हा असंच जनरल एका स्टुडिओत जाऊन मी रेकॉर्ड केलं होतं ओ सजना बरखा बहारे, तर ते मी त्यांना ऐकवलं आणि ते खूप चकित झाले. म्हणजे त्या दिवशी
घरी जाईपर्यंत त्यांनी खरंच हिनी गायले ते, खरंच हिनी गायले असं दोन तीन वेळेला विचार होतोय. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांचा फोन आला की माझा भावसरगम नावाचा कार्यक्रम आहे ज्याच्यात ह्या वेळेपासून सावनी गाईल, जो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता. आणि ते माझं वय मी म्हणते अगदी 9वी 10वी, म्हणजे हृदयनाथजींची गाणी नुसती कळणं हेही किती मोठी गोष्ट आहे, पण त्या वयात ती पेलायलाही लागणार होती. आणि तो सगळा अभ्यास माझा तेव्हापासून सुरू झाला. आणि हृदयनाथजींचा अमृताचा घनू नावाचा कार्यक्रम तेव्हा होता चिंचवडला, तेव्हा त्यांनी मला 3 दिवस आधी सांगितलं की ह्यावेळेस माऊलींच्या रचनांच्या बरोबरच आपण संत तुकारामांचेही अभंग घेऊयात जे खळेकाकांनी कंपोज केले. खरं तर युजली असं त्यांच्या कार्यक्रमात होत नाही, त्यांच्या कार्यक्रमात फक्त त्यांच्याच रचना सादर केल्या जातात. तर ते मला म्हणले की सावनी तू खळेकाकांकडनं शिकून ये. तर मी म्हटलं अगदीच, म्हणजे खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी. मग मी काकांना फोन केला की असं असं मला यायचं आहे शिकायला. तर काका अगदी गोड, आपले आजोबा असतात तसे खळेकाकांचं व्यक्तिमत्व होतं. ते म्हणले हो ये ना अगदीच, काही हरकत नाही. आणि मग मी त्यांच्याकडे शिकायला गेले, तेव्हा ते अगदी दिलेल्या वेळेच्या आधी स्वतः हार्मोनियम घेऊन बसले होते आणि त्यांनी तबलजी बोलवला होता. तर मी म्हटलं की काका तुम्ही एवढे का कष्ट घेताय, म्हणजे मला तुम्ही असंच शिकवू शकला असतात. तर ते म्हटले की नाही बाळा, माझी गाणी आहेत ना, ती गाणी शिकण्यासाठी फक्त ताल येऊन नाही चालत, तर ती लय शिकणं गरजेचं आहे. म्हणून मी एवढे सगळे, म्हणून मी तबलजीला बोलवलं. तर माझ्यासाठी हे सगळे अनुभव अत्यंत काय म्हणू मी, आयुष्याची शिदोरी आहेत. म्हणजे इतकं काही शिकली आहे मी त्या सगळ्या अनुभवांमधनं. आणि इतके मोठे संगीतकार ज्यांची आपण नावं ही ऐकणं आता दुर्मिळ आहे, त्यांचा सहवास, प्रत्यक्ष सहवास मला मिळाला. मंगेश पाडगावकर काका, गंगाधर महांबरेजी, आणि त्याच्यानंतर अगदी आत्ताच्या पिढीतल्याही अनेक संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे खरंच माझं जीवन घडवलेलं आहे ह्या सगळ्यांनी असं मी म्हणेन. पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून सुद्धा तू शिकली आहेस, हो, तो अनुभव कसा होता? परत मी अर्थातच त्याचं श्रेय माझ्या आईबाबांना देईन, कारण त्या आमच्या घरात 3 संगीतातली दैवत आहेत. ते म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर, डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि पंडित कुमार गंधर्वजी. ह्या 3 गायकांचीच गाणी मी लहानपणापासून ऐकलेली आहेत आणि त्यांचा संस्कार माझ्या मनावर आणि कानांवर आहे. त्यामुळे जेव्हा पुढे मी सुगम संगीतात करिअर करायचं असं आईबाबांना सांगितलं, तेव्हा ते म्हणजे ते तू कर, पण शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे आणि तो पाया असलाच पाहिजे. आणि फक्त शिक्षण नाही तर ती साधनं आहे जी आयुष्यभर करण्याची आहे. ती काही, तो काही क्रॅश कोर्स नाही किंवा MD किंवा ह्याच्यासारखी डिग्री नाही ती की संगीत विशारद झालं म्हणजे शिक्षण संपलं असं नाही. ती अजन्म आहे. बरोबर. तर ते तुझ्यामध्ये आणण्यासाठी तुला एक छान गुरु, आम्ही तर आहोत पण एक गुरूंकडे जाऊन शिकणं, ते एक समर्पण, त्याची तुला जाण असली पाहिजे. म्हणून पंढरीनाथजींची त्या काळात आईबाबांची ओळख झाली आणि त्यांनी विचारलं, त्यांना आम्ही प्रेमाने डॅडी म्हणायचो. तर डॅडींना आईबाबांनी विचारलं की सावनीला शिकायची इच्छा आहे, तुम्ही शिकवू शकाल का? तर त्यांनी अगदी आनंदाने, कारण त्यांना माहिती होतं की मी सुगम गाते किंवा काय, तर त्यांनी अगदीच आनंदाने सांगितलं की हो हो मी शिकवेन. पण त्यासाठी तिला माझं गंडाबंध स्टुडंट व्हायला लागेल. तर माझा शास्त्रोक्त पद्धतीने गंडाबंधनाचा कार्यक्रम काकांनी, डॅडींनी केला आणि मग त्याच्यानंतर मी कुमारजींची गायकी त्यांच्याकडनं शिकायला सुरुवात केली आणि अनेक वर्ष मला त्यांचा सहवास लाभला. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं प्रेम मला खूप लाभलेलं आहे. पंडिताई, पद्मिनीताई असो, तेजस्विनीताई, शिवांगीताई, ह्या सगळ्यांचं एक म्हणजे कुटुंबच आमचं बनलेलं आहे. वा वा. आणि रवीदातेंकडून सुद्धा तू शिकली आहे? हो, मी गझलचं शिक्षण पंडित रवीदातेजी यांच्याकडनं घेतलं. अर्थात जे भावसंगीताचे विविध पैलू आहेत मी म्हटलं तसं, ते मला अभ्यासायची इच्छा होती आणि त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या मोठ्या व्यक्तीकडनंच ते शिकलं जावं अशी ही इच्छा होती. आणि सुदैवानी रवीदाते काका तेव्हा नुकतेच पुण्याला शिफ्ट झाले होते आणि माझ्या काही मैत्रिणीही त्यांच्याकडे शिकत होत्या. तर मी असंच एकदा त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला काहीतरी गाऊन दाखवायला सांगितलं. मी गायलं आणि ते म्हणले की तू ये माझ्याकडे शिकायला, कारण तुझ्यात गाणं सांगणं हे आहे. गाणं गात नाहीस तू, तर गाणं सांगतेस, जे भावसंगीताला अगदी पूरक आहे आणि ते अजून मला तुझं म्हणजे काय म्हणतो, हिऱ्याला परखतात तसं करायला आवडेल. तर तू ये. आणि म्हणून मी अगदी म्हणजे माझ्यासाठी ते आणि त्यांच्या मिसेस ज्योती काकू ह्या अगदी म्हणजे माझे अगदी जवळचे मोठे काका काकू असतील असंच आमचं घट्ट नातं आहे. आणि त्यांच्याकडनं मी खूप शिकले.
जे मला आत्ता प्लेबॅकलाही खूप उपयोगी पडतं आणि फारच मी जसं म्हणजे ते काका नेहमी म्हणायचे की गाणं गायलं नाही जात, गाणं सांगितलं जातं भाव संगीतात, तर ते मी त्यांच्याकडनं खूप शिकले. एखादं गाणं हो मी जरूर त्यांची खूप लोकप्रिय गजल आहे समजावनी व्यथेला समजावताना आले त्याच्या दोन ओळी ऐक. समजावनी व्यथेला समजावताना आले, समजावनी व्यथेला समजावताना आले, मज दोना सवाना हुलकावताना आले, समजावनी वा कमाल कमाल खूपच सुंदर. थँक्यू. पण याआधी आपण बोलत होतो पंढरीनाथजींबद्दल, तर त्यांच्या बरोबर तू स्टेज शो केलेस का? हो अर्थात म्हणजे मी तानपुऱ्याची साथ त्यांच्या अनेक अर्थात मी ज्या वयात ते ज्या वयात असताना त्यांच्याकडे शिकायला जात होते तर ते अगदी 75+ होते, त्यामुळे ते स्वतः खूप कमी गायचे त्या मनाने ते वय असल्यामुळे. पण तानपुराची साथ मला अनेक कार्यक्रमांमध्ये करायला मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त जे कुमारजींचे गाजलेले थीम शोज होते असं आपण म्हणू, म्हणजे जे अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होते, गीत हेमंत, गीत वर्षा, होरी च्या प्रकारांचा एक कार्यक्रम होता. सो हे सगळे कार्यक्रम मला डॅडींमुळे करायला मिळाले, त्यानिमित्ताने त्या बंदिशी डॅडींनी शिकवल्या आणि त्या मी रंगमंचावर त्यांच्याबरोबर सादर करण्याचं मला भाग्य लाभलं. वा सो आता मी पुढे काय विचारणार आहे तुला माहिती. अर्थात मी होरी सादर करते. क्या बात है, खूपच सुंदर. थँक्यू. कमाल. भावसरगम तू करायचीस हे सगळ्यांना माहिती आहे. हो सो तेव्हाचे काही अनुभव सांगू शकशील का? हो अनेक आहेत. म्हणजे अक्षरशः मला असं व्हायचं की एक चालतं बोलतं विद्यापीठ ज्यांच्या शेजारी बसण्याची संधी, म्हणजे इतकं मोठं भाग्य मला लाभतंय आणि त्यातनं मी किती शिकू आणि किती नको असं मला व्हायचं. आणि इनफॅक्ट असे अनेक प्रसंग आहेत, अशी अनेक गाणी आहेत जी अर्थात भावसरगमचा एक असा खास ऑडियन्स आहे त्यांना हे नक्की पटेल. मी म्हणलेलं की हृदयनाथजींची एक स्वतःची शैली आहे ती गाणी सादर करण्याची, आणि ओरिजिनल गाणं ऐकणं, दिदींचं गाणं ऐकणं हा एक वेगळा दैवी अनुभव आहेच. पण रंगमंचावर हृदयनाथजी त्यांचं स्वतःचंच गाणं ज्या प्रकारे फुलवून अनेक मिनिटं सादर करायचे, म्हणजे त्याचं एक एक्सटेंडेड व्हर्जन आजकालच्या भाषेत आपण म्हणू, ते इतकं दैवी असतं की ते म्हणजे त्यातनं एक आयुष्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो असं मला वाटतं. म्हणजे एक वेगळं शिक्षण होतं असं मी म्हणेन, वेगळा संस्कार होता. आणि अजूनही जेव्हा मी ती गाणी आता सादर करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपसुकच त्या जागा पंडितजींच्या ज्या अगदी मनात रुजलेल्या आहेत त्या आपसूक येतात, आणि ते जे तो जो संस्कार आहे, ती जी गायकी आहे, अर्थात त्याचं शिक्षण मला माझ्या सुदैवानी त्याचं जे मूळ आहे ते म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. त्यांच्या अनेक बंदिशी आईबाबांकडनं शिकलेल्या आहेत ज्याची नंतर कालांतराने गाणी हृदयनाथजींनी केली त्यावरनं इन्स्पायर होऊन. सो हा सगळा ठेवा मला अनुभवायला मिळाला आणि अनेक त्याच्या आठवणी आहेत. म्हणजे मी रंगमंचावर शिकत गेले,
काय म्हणतो, पडे झडे तो वाढे असं आपण म्हणतो, तर तसं अनेकदा मी अगदी बोली भाषेत सांगायचं तर माती खाल्लेली आहे आणि अनेकदा चुकलेली आहे. पण पंडितजींनी अगदी प्रेमाने मला समजवून आणि वेळप्रसंगी ओरडून मला घडवलं असं मी म्हणेन. एक त्याचं म्हणजे दोन तीन किस्से आहेत वेगवेगळे. एक असं आहे की मी म्हटलं तसं शाळेत असल्यापासून मी त्यांच्याबरोबर भावसरगममध्ये सहगायिका म्हणून गात होते. तर दर कार्यक्रमाला माझा एक असा कटाक्ष असायचा की मी एक तरी गाणं नवीन बसवेन आणि गाईन. अर्थात त्यांचं कुठलंही गाणं हे शिवधनुष्य आहे आणि ते त्यांच्या शेजारी बसून गाणं हे तर अजून मोठं शिवधनुष्य आहे. पण अर्थात ते वय खूप नकळतं होतं, त्यामुळे ती गोष्ट होऊन गेली. तर चांदणे शिंपित जशी हे गाणं त्यांनी मला, मी त्या दिवशीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा गाणार होते. आणि अर्थात त्या कार्यक्रमाचा सेटअप असा आहे की तीनच वादक असतात आणि स्वतः पंडितजी हार्मोनियम वर असतात आणि कुठल्याही प्रकारची रिहर्सल किंवा असं काही आधी खूप काही नसतं. आणि ते गाणं इतकं अवघड आहे की त्याचं प्रत्येक अंतरा वेगळ्या तालात आहे, वेगळ्या चालीत आहे. तर ती काही माझी तबलजीबरोबर तालीम झालेली नव्हती आणि मी डायरेक्ट रंगमंचावर गायले. आणि मी काहीतरी म्हणजे मी बरंच बऱ्यापैकी चुकले आणि माझा साताऱ्यात तो कार्यक्रम होता मला अजूनही आठवते. आणि कार्यक्रम झाला, इंटरवल झाला आणि मी आत गेले आणि बाबांनी माझ्याकडे असं बघितलं, त्यांना आम्ही बाबा म्हणतो आदराने, आणि त्यांनी त्यांच्या नजरेनीच मला ढसा ढसा रडायला यायला लागलं. कारण ती नजरही फक्त काफी आहे त्यांची, असं ते फक्त चष्म्यातनं असं बघतात. तर त्यातनं कळलं तुला? म्हणलं हो कळलं बाबा, मी परत नाही गाणार हे गाणं नीट प्रॅक्टिस केल्याशिवाय. हां, हेच मी म्हणणार होतो, परत कधी प्रॅक्टिस केल्याशिवाय हे गाणं गाऊ नकोस. हे झालं. त्याच्यानंतर असे अनेक किस्से जे मी म्हणजे चांगलेही आहेत आणि असे शिकवणारेही आहेत. चांगली अशी एक अजून एक आठवण सांगते की असंच मी हे श्यामसुंदर हे किशोरीताईंचं अत्यंत अवघड गाणं जे मी चिपळूणच्या आमच्या एका कार्यक्रमात सादर केलं. आणि ते गाणं आणि त्याचा माहोल इतका दैवी आहे ना की मी अक्षरशः खूप समरसून गेले होते. ते गाणं त्या दिवशी असं कदाचित रंगलं असावं खूप. तर पंडितजींनी सांगितलं की ह्यानंतर मी काही आता गाणार नाही, इथे आपण मध्यंतर घेऊयात. सावनीनी ते ओरिजिनल गाण्याच्या अगदी जवळ जाणारं असं गायलेलं आहे आणि मला ते खूप भावलंय. आणि ह्याच्या पुढे मला काही आता गावं असं वाटत नाहीये, तर आपण इथे मध्यंतर घेऊ. वा. आणि तेव्हा ही किती मोठी पावती ना, म्हणजे आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील हा आशीर्वाद. म्हणजे अगदी कट्यार मधली ती जिते रहो गाते रहो मोमेंट आहे ना, तर ती मी तिथे अनुभवली. आणि असे अशा अनेक आठवणी आहेत, म्हणजे मी सांगतच राहीन आणि आपलं चालूच राहील. मला खरं तर आवडेल ऐकायला. पण त्याआधी एखादं गाणं होऊन जाऊन देत ना, मग हेच होऊन जाऊ देत ना हे श्यामसुंदर. हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवनी सांगते तुझ जाऊ दे मला परतुनी हे श्याम सुंदर. वा, खूपच सुंदर. धन्यवाद. कधी कधी आम्हाला असं होतं हां की सगळंच काम आपल्या आवडीचं आपल्याला मिळत नाही. काही वेळेला असंही होतं की वेगवेगळ्या कारणांस्तव आपल्याला अमुक एक काम घ्यावं लागतं. असं तुमच्या बाबतीत होतं का किंवा तुझ्या बाबतीत असं कधी घडलंय का? अर्थात जेव्हा पार्श्वगायिका म्हणून मी जेव्हा निवडलं हे क्षेत्र, तेव्हा पार्श्वगायिका म्हणून सर्व प्रकारची गाणी गावी लागतात किंवा ते पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोफेशन असं आपण म्हणू, तर ते नक्कीच करावं लागतं. पण जेव्हा ती आपल्या मनातली जी मर्यादा आहे ती जर क्रॉस होत असेल तर तेव्हा आपण सांगूही शकतो की नाही मी हे नाही गाऊ शकत किंवा हे मी नाही गाणार. असे अनेक काही विचित्र शब्द असतात किंवा की मग हे मी कम्फर्टेबल नसते तेव्हा, तर तेव्हा मी सांगते की नाही मी हे नाही गाऊ शकत. पण अर्थात कुठले जॉनराज
गायचे टाळते का तर अजिबात नाही. मला सर्व प्रकारचे काय म्हणू जॉनर हाताळायला खूप आवडतं. म्हणजे मला आयटम नंबर गायलाही तितकंच आवडतं आणि तितकंच एखादं सॅड सॉन्ग गायलाही आवडतं. सो पार्श्वगायिका म्हणून मला तो एक चॅलेंज वाटतो की मी स्वतःला सिद्ध करते किंवा स्वतःला पडताळून बघते की मला हे येतंय का. त्यामुळे त्यातनं एक वेगळ्या प्रकारचं शिक्षणही होतं असं नक्कीच वाटतं मला. सारेगमचा अनुभव कसा होता ग? माझ्यासाठी खूप वेगळा होता कारण मी एक फक्त कंटेस्टंट नव्हते तर मी एक ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड व्यावसायिक गायिका होते आणि मग मी कुठल्या तरी रियालिटी शोचा एक भाग होते. माझ्या आयुष्यात म्हणजे बऱ्याच जणांचं करिअर रियालिटी शोपासून सुरू होतं. माझ्या आयुष्यात बऱ्याच उशिरा आला रियालिटी शो. म्हणजे मी खरं तर ह्याच्या अगदी विरोधात होते. म्हणजे मला अजिबात स्पर्धात्मक कार्यक्रम आवडत नाही. स्वतःसाठी बघायला आवडतात पण मला असं खूप मी कमी वाटते. मला असं दुसऱ्यांची स्पर्धा करायला जमत नाही. मला नेहमी मी एक तर सेल्फ क्रिटिक आहे. माझा बराच वेळ स्वतःवर टीका करण्यात जातो. त्यामुळे तो एक माझा स्वतःशी एक संघर्ष चालू असतो. लोकांबरोबर संघर्ष करण्याइतकी ताकद मानसिक ताकद माझ्यात नाही, खरंच नाही. आणि म्हणून मी ते नेहमी वर्षानुवर्ष टाळलं. म्हणजे तेव्हा मला रेग्युलरली विचारायचे लोक की अगं एवढ्या टेलिव्हिजनवर स्पर्धा असतात, तू एवढी छान गातेस, प्रोफेशनली गातेस, एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर गातेस, तू का नाही जात त्या स्पर्धांमध्ये? तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही खूप मोठा अनुभव मला ऑलरेडी रंगमंचावर मिळतोय, तर आता अजून जाऊन मी कुणाबरोबर का स्पर्धा करू असं एक मला तेव्हाची माझी मानसिकता होती. आणि म्हणूनच मी कधीच स्वतःचं नाव टाकलं नव्हतं. मी अमेरिकेत एका दौऱ्यावर होते. ब्लॅक अँड व्हाईट नावाचा कार्यक्रम होता, थीम शो होता. आणि परस्पर माझे दोन मित्र धवल चांदवडकर आणि जयदीप बगवाडकर यांनी माझं नाव दिलं सारेगम. की आम्हाला तू हवी आहेस इथे, आपण स्पर्धे आम्ही आमची एंट्री दिलेली आहे, आता तू पण कर. आम्हाला माहित नाही. म्हणलं अरे तुम्ही असं काय केलंय? म्हणे नाही नाही तू कर ग, आपण सगळे मिळून एकत्र मजा करू, अनुभव घेऊ. आणि तो अर्थात खूपच मला शिकवून जाणारा असा अनुभव होता. कारण मी म्हणलं तसं आत्तापर्यंतचं प्रोफेशनल सिंगिंग वेगळं आणि ते स्पर्धेच्या मंचावर गाणं वेगळं. आणि अर्थात माझ्यावर खूप जबाबदारी पण होती की ज्या लोकांना मी गायिका म्हणून माहिती आहे त्यांच्याशी कुठेतरी मला त्यांना काय म्हणू एक त्यांचा वेगळा विश्वास होता माझ्यावर जो मला सिद्ध करायचा होता चांगलं गाऊन. तो खूप मला शिकून जाणारा अनुभव यासाठी होता कारण त्या प्रवासात मी आजारी पडले, सर्दी खोकला आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्वतःला टिकवून ठेवणं आणि फायनलपर्यंत पोहोचणं हा माझ्यासाठी खरंच खूप अवघड असा एक्सपिरियन्स होता. पण तो देवाच्या कृपेमुळे निभावला. आणि त्यातनं म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की रियालिटी शो करणं हे त्या मानाने सोपं आहे, ते मिळालेलं यश नंतर टिकवून ठेवणं हे खूप जास्त अवघड आहे. कारण रियालिटी म्हणूनच त्याला रियालिटी म्हणतात की ते जीवनाचं वास्तवच तुम्हाला तो काही काळ तुम्हाला दाखवतो, चांगलं वाईट दोन्ही. तर त्यामुळे त्याच्यानंतर एक तुम्हाला ओळख जगभरात मिळाल्यानंतर ती ओळख टिकवून ठेवणं हा माझ्यासाठी जास्त मोठा चॅलेंज होता. बर. तुझं लग्न किती साली झालं? 2018. अच्छा. आणि कशी भेट झाली? आम्ही मित्र होतो. छान अनेक वर्ष आमची मैत्री होती. आणि मी इथे मुंबईत होते आणि करिअरमध्ये इथे व्यस्त होते आणि आशिष पुण्याचा आहे. तर मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाईन तेव्हा आमचं फ्रेंड सर्कल आम्ही भेटायचो. आणि मी खरंच माझी तेव्हा मानसिकता नव्हती लग्नाची. म्हणजे मी आईबाबांनी बरेच वर्ष मला विचारलं आणि ते म्हणजे ठीक आहे तू तुझा वेळ घे आणि तू जेव्हा तयार असशील तेव्हा आपण नक्की विचार करू. आणि मग मी म्हणलं की अनोळखी व्यक्तीला विचारण्यापेक्षा आपल्या जवळचे ओळखीचे जे आहेत की ज्यांच्याशी आपलं ट्युनिंग आहे. तर आशिष हा माझा अगदीच अत्यंत जवळचा मित्र होता आणि त्याचंही तेव्हा जस्ट MD झालं होतं, त्याच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू होती. मग मी म्हणलं की आपण बोलून तर बघूयात की आपली मतं जुळत आहेत का. म्हणजे इट वॉज नॉट अ लव्ह मॅरेज. आम्ही नेहमी असं म्हणतो आमचं फ्रेंडशिप मॅरेज आहे. आम्ही मित्र म्हणूनच ही जी चर्चा होती ती पण आम्ही अगदी प्रॉपर हॉटेलमध्ये जाऊन बोलून वगैरे आम्ही दोघं बोललो आधी. मग आमची जेव्हा मतं जुळली तेव्हा आम्ही म्हणलं ठीक आहे आता घरी सांगायला हरकत नाही, विचारूयात. मग घरच्यांची बोलणी झाली आणि असं मग आमचं लग्न ठरलं आणि झालं. अगदी म्हणजे March 1st week लग्न ठरलं आणि मे मध्ये माझं लग्न झालं. अच्छा. फास्ट होते म्हणजे बिफोर आय न्यू आय वॉज मॅरिड. आणि घरी कोण कोण असतं? सासरी आमचं एकत्र कुटुंब आहे.
आशिषचे आजी आजोबा म्हणजे माझे आजी सासू सासरे आशिष आणि माझा दीर. अरे वा, असे आम्ही सगळेजण एकत्र राहतो आणि आता माझी मुलगी. अरे वा, आणि तुला खूपच मजा येत असेल मला माहिती, कारण मी स्वतः एकुलती एक आहे. ओ अच्छा. आणि आपण जेव्हा अशा जॉईंट फॅमिलीमध्ये जातो तेव्हा आणि मी हे मॅनिफेस्ट केलं होतं. हो, लहानपणीचा फेवरेट पिक्चर माझा हमसात सारखा होता. आणि मला असं नेहमी वाटायचं की माझं असंच कुटुंब, अर्थात माझं बाहेरचंही कुटुंब, मी एकुलती एक आहे पण माझ्या आईला खूप बहिणी आहेत, बाबांना भाऊ आहेत, काका मावश्या, खूप मोठं कुटुंब आहे. त्यामुळे मला नेहमी एक हे होतं की माझंही असं मोठं कुटुंब असावं जे मला मिळालं देवाच्या कृपेने. वा वा. आणि सासू सासऱ्यांचं काहीच म्हणणं नाही तुझ्या प्रोफेशन? अजिबात नाही म्हणणं. नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्यांचं खूप म्हणणं आहे की तू कर, तू खूप कर. आणि आम्ही म्हणजे माझ्या सासूबाई ह्या खरंच म्हणजे लाखात एक आहेत. मी त्यांच्यामुळे मी आज उभी आहे असं मी अगदी मनापासून सांगते. म्हणजे जितकी माझी आई माझ्या पाठीशी आहे तितक्याच माझ्या सासूबाई आहेत आणि त्या स्वतः आदर्श सून आहेत. त्या अजूनही माझ्या आजी सासूबाई पण आमच्या घरात आहेत आणि त्या इतका म्हणजे मोठा आदर्श आहेत माझ्यासमोर की त्यांनी आमचं संपूर्ण कुटुंब बांधून ठेवलं आहे. आणि त्या स्वतः होम मेकर आहेत आणि माझे सासरे MD आहेत मेडिसिन पॅथॉलॉजी, नवरा MD आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना त्यांनी सांभाळलंय आणि आता मलाही त्या सांभाळत आहेत अगदी आईसारख्याच. म्हणजे मी तिला ए आईच म्हणते, म्हणजे मी आहू जाऊ पण म्हणत नाही. त्यामुळे मला असं काही मला फरकच करता येत नाही की माझी आई आणि सासू, असं काही नाही, माझ्यासाठी एकच आहे. आणि म्हणजे नवरा जितका महत्वाचा आहे तितकंच मला असं वाटतं की अख्खं कुटुंब आणि त्यांचा सपोर्ट महत्वाचा आहे. आणि मला नेहमी हे जाणवतं की करिअर हे तुझ्या एकटीचं नसतं, ते जेव्हा तुमच्या कुटुंबाचं बनतं तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता. जे त्यांनी मला खूप म्हणजे माझं लग्नानंतर खूप जास्ती करिअर झालं असं. अच्छा. आणि मी म्हणजे ते संपूर्ण माझं कुटुंब पुण्यात आहे, मी कामानिमित्त मुंबईत राहते, तर हे सगळंही त्यांनी सांभाळलं. म्हणजे एका शहरात राहून तरीही करिअर करणं सोपं आहे असं मी म्हणेन, पण मी महत्वाच्या ओकेजन्सना बरेचदा नसते, पुण्यातच नसते किंवा टूर करत असते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप प्रेमानी म्हणजे आपुलकीनी ऍक्सेप्ट केल्या आहेत. त्यामुळे मलाही खूप सोपं जातं. आणि आपल्या इंडस्ट्रीमधले नसून सुद्धा एक्झॅक्टली खूप अवघड आहे हे महत्वाचं. आणि लेक किती वर्षाची? ती आता 2.5 वर्षाची आहे आणि तीही दोन्ही आजी आजोबांबरोबर अगदी मनसोक्त राहते, माझ्याशिवाय राहते. त्यामुळे तेही एक खूप मोठी गोष्ट आहे की कारण आपलं मन अर्ध त्यांच्यातच असतं मुलांमध्ये. मी किती बाहेर असले तरी मला असं सतत ती काय करत असेल असं एक डोक्यात असतं, पण जेव्हा ती आपल्या सासू सासरे किंवा आई बाबांकडे असेल तेव्हा आपण निश्चिंत असतो तेवढे. त्यामुळे ती तेही फेज मी खूप एन्जॉय करतो. तिचं काय नाव? शार्वी. शार्वी शार्वी. वा, तू बऱ्याच भाषांमधून गायली आहेस ना ग? हो, मला खूपच आवड आहे भाषांची. म्हणजे मला त्या भाषा बोलता येत नाहीत पण मला त्या त्या भाषांचं खूप कुतूहल होतं लहानपणापासून. म्हणजे माझं BA सुद्धा संस्कृतमध्ये आहे. माझे आजोबा आईचे वडील हे त्यांचं संस्कृतवर खूप अभ्यास होता त्यांचा, त्यामुळे त्यांच्याकडनं मला ती आवड निर्माण झाली. आणि मग मी ठरवलं की मला संस्कृतमध्येच BA करायचं आहे आणि मी MA मराठीमध्ये केलं. आणि कॉलेजमध्ये असताना जर्मन ही लँग्वेज पण घेतली होती. सो म्हणजे जरी माझं मॅथ्स सायन्स खूपच वाईट होतं, माझं फर्ग्युसनमध्ये आर्ट्सच होतं आणि त्यामुळे ते सगळे विषय त्या भाषा शिकण्याची मला आवड निर्माण झाली आणि त्या त्या भाषांमधली गाणी मी ऐकायला सुरुवात केली. आणि ती गाणी ऐकता ऐकता तो एक संस्कार भाषेचा होत गेला. कारण भाषा कोणी समोर बसून शिकवणार नव्हतं मला तेव्हा, कोणी म्हणजे तसं फ्रेंड सर्कल पण नव्हतं. पण मला असं वाटलं आत्ता माझ्या हातात काय तर मी ती ऐकू शकते भाषा जास्तीत जास्त. सो इनिशियली तर मला हे पण माहिती नव्हतं की ह्या 4 वेगवेगळ्या भाषा आहेत. मला फक्त साऊथची गाणी आवडतात एवढंच मी म्हणायचे. पण नंतर जेव्हा मी अभ्यासाला लागले तेव्हा मला लक्षात आलं की तमिळ ही वेगळी भाषा आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, कन्नडा आहे, तुलू आहे. सो ह्या सगळ्या भाषांचं मग मी तसं मी अभ्यासायला लागले की ती वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला लागले. आणि तेव्हा फार काही सोशल मीडियाही नव्हता पण YouTube होतं, त्यामुळे त्याच्यावरनं मी सर्च करून मग तसं ऐकायला लागले. आणि म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं ते आपण मनात कुठेतरी आपल्या खोलवर असतं की नाही पुढे जाऊन मी कधीतरी याच्यात गाईन आणि ते युनिव्हर्सही आपल्याला तथास्तू म्हणत असतं. तर तसं काहीसा अनुभव मला आला की मी जेव्हा मला असं वाटलं की येस मी थोडंफार येतंय मला ह्यातलं, मी एक अटेम्प्ट करू शकते कव्हर सॉन्ग म्हणून मी एक कव्हर केलं होतं. अभय जोधपूरकर हा माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर केलं आणि ते मी YouTube वर अपलोड केलं. तर ते बघून बरं माझं नाव सावनी रवींद्र आहे तर लोकांना वाटलं की मी साऊथ इंडियन आहे. म्हणजे ज्यांनी तिथल्या लोकांनी ज्यांनी ऐकलं तर माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती की
म्हणजे आपले उच्चार इतके त्यांच्यासारखे आहेत की त्यांना हे कळलंही नाही की मी महाराष्ट्रीयन आहे. सो तसं मग तिथल्या कंपोजरचे मला म्हणजे एका कंपोजरचा मला फेसबुकवर मेसेज आला DM की तू चेन्नईत कुठे असतेस मला सांग, मला तुझ्याकडनं गाऊन घ्यायचं. मी चेन्नईत नसते, मी मुंबईत असते आणि मी मराठी मुलगी आहे. म्हणलं अरे दॅट्स ग्रेट, म्हणजे मला वाटलंच नाही की तू मराठी आहे, तर माझं एक गाणं आहे जे तू गावच असं मला वाटतं. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. म्हणजे त्याच्यानंतर मी चेन्नईला जाऊन रेकॉर्ड केलं ते पहिलं गाणं, मग ते रिलीज झालं, मग त्यातनं पुढची कामं येत गेली आणि ती मी तशी अटेम्प्ट करत गेले आणि मग तमिळपासून सुरुवात झाली, मग तेलुगू, मल्याळम, मग कन्नडा, असं करत करत आता भारतातल्या रिजनल अनेक भाषांमध्ये माझी गाणी आहेत आणि मला अजूनही खूप असं मी किती नवनवीन भाषा शिकायला खूप आवडत. कमाल कमाल, ऐकव ना प्लीज. हो जरूर, प्रत्येक भाषांमधलं थोडं थोडं ऐकवते. आधी तमिळ ऐकवते. நான் சொல்லவா உன் காதில் நான் சொல்லவா மாமழையாய் என் காதல் நான் சொல்லவா கண்கள் பொய்யே சொல்லுதா நெஞ்சம் மீதான் சொல்லுதா கைகள் கையில் சேரவா என்னில் உன்னை மூடவா ஒரு பூவலை நீ பின்னவா நீர்கனவா நீதானே நீர்கனவா நீர்முகிலாய் நீதானே நீர்முகிலாய். ஹே தமிழ் ஹோதா. அதா मल्याळम गाते. मल्याळम खूप जास्त अवघड आहे. त्यातले र म ग कख ग ग मधला जो म आहे तो त्यांचा बोली भाषेत आहे, तो मला अचीव करायला खूपच मेहनत लागली. तर काही थोडंफार इकडे तिकडे झालं तर प्लीज माफ करा, कारण ती माझी बोली भाषा नाही, मातृभाषा नाही. கண்ணில் கண்டொரு குறும்பு நீ காதில் முழும் நோக்கினாரம் போலே எரியொன்னொரு ராந்தல் விழக்கூடே அணையில்லி நாளும் ஒரு நாளுமே நெஞ்சிலாய் நீதும் ஞான் மோகம் ஒரு பிரிவின் கூடே காவலாய் கார்முகில் மூடும் ஒரு செருராமழையில் வந்திடுமோ அழகே हे मल्याळम होतं. सॉलिड गो. आणि तेलुगू. यू मेक इट साऊंड सो इझी गो. आता ते इतके वर्ष गाऊन गाऊन खूप सवय झाली आहे. तेलुगू गेल्या वर्षी 3 चित्रपट माझे एकाच वर्षी प्रदर्शित झाले, त्यातला एक होता सदानंद नडीपे म्हणून, तर त्याचं टायटल सॉन्ग आहे हे. ह्यातलं मला फारसं आठवत नाही पण 2 ओळी ऐकवते. అనుకోలేదమ్మా వస్తావని అంటున్నానమ్మా వెళ్ళొద్దని ప్రతిదినం నీ ధ్యానమై అల్లాది మరిగనే సదా నన్ను నడిపే నువ్వేలే సదా నన్ను నడిపే నువ్వేలే. हे तेलुगू. आता गुजराती गाते एक ओळ. हवे तू आऊ वहाला के सजी धजी जो छुवाट काना तारी छे रात काना के धूम चावे जो मिशु साथ वहाला કાનનિયા રીત છે આંખમાં સંગીત છે રાધાની સંગ સંગ ગોપીઓની પ્રીત છે નોરતાની રાતમાં સૌએના મીત છે ઘૂમીશું સાથ સાથ અહીંયામાં સ્મિત છે. વાહ વાહ. અને બેંગોલી. ઘૂમે દેશે રાત મેશે આમીજે ওই থাক বুঝে গে আমার সোনার সাথে
आमार सोनार साथे घूमे देशे रात मेशे आमी जे ओई थाकबो जेगे आमार सोनार साथे आमार सोनार साथे। अंगाई केली होती खूप सुंदर, खूपच सुंदर। तर सलील कुलकर्णींनी ही अंगाई केली होती माझ्यासाठी जेव्हा मी प्रेग्नंट होते, आणि ही बंगालीमध्ये अंगाई आहे जी दोन मराठी कलाकारांनी केली। वा वा, खूपच सुंदर। तुला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला। हो, ते जेव्हा तू घ्यायला गेलीस तेव्हा तुला काय वाटलं होतं? व्हॉट वॉज द फिलिंग? ते शब्दात येत आहे, खरं तर शब्दात मांडणं खूप अवघड आहे, पण अर्थात प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातला तो सर्वोत्तम क्षण असेल अशी ह्याची खात्री आहे की त्या क्षणासाठी अनेक रात्री अनेक दिवस आपण मेहनत करतो। तो क्षण एकदा तरी आयुष्यात यावा, आणि अर्थातच तो क्षण अनुभवल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे, आपण खरंच इतकं काही केलंय का आयुष्यात, का अजून बरंच काही करायचंय, असं सगळं ते मिक्स्ड फिलिंग वाला तो एक क्षण असतो। म्हणजे त्या काही क्षणात आपल्याला अख्खं आयुष्य आपल्या नजरेसमोरनं जातं, आपण केलेल्या सॅक्रिफायसेस डोळ्यासमोरनं जातात, स्लीपलेस नाईट्स डोळ्यासमोरनं जातात, असे अनेक गोष्टी आहेत, पण तो एक योग असतो आणि तो एक ईश्वराचा आशीर्वाद असतो जो आपल्याला योग्य वेळी आयुष्यात मिळतो। आणि माझ्यासाठी हा खरंच योगायोग होता असं मी म्हणेन, कारण हे जेव्हा गाणं मी रेकॉर्ड केलं होतं, बारडू ह्या चित्रपटातलं रान पेटलं हे गाणं आहे, जे अजून प्रदर्शित झालेलं नाही आहे दुर्दैवाने, अजून चित्रपट प्रदर्शित झाला नाही आहे, त्यामुळे रसिकांसमोर ते आलं नाही आहे, पण मी जेव्हा हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा माझं लग्नही झालं नव्हतं, साधारण 2016-17 आजची गोष्ट आहे, आणि तेव्हा रोहन संगीतकार यांच्या घरच्या म्युझिकल सेटअपवर मी ते रेकॉर्ड केलं आहे। म्हणजे मी ते स्टुडिओत जाऊनही रेकॉर्ड केलेलं नाही आहे। त्या गाण्याचं पुढे काय झालं हेही मला अनेक वर्ष माहिती नव्हतं। 2019 मला कळलं की ह्या चित्रपटाचं मामी फिल्म फेस्टिवलला सिलेक्शन झालंय, तेव्हा मी तो चित्रपट बघायला गेले तेव्हा कळलं की अच्छा, आपला आवाज ह्या चित्रपटात आहे आणि तो ठेवला गेलाय, आणि तो जो मी स्टुडिओत, जसं स्टुडिओत पण नाही म्हणजे घरी जे गायले होते, तर ते खूप वेगळ्या प्रकारचं अहिराणी भाषेतलं गाणं आहे। म्हणजे आतापर्यंत तू इंटरव्ह्यूत पण मी आता जे गायली आहे तो एक माझा रुटीन आवाज आहे, नॅचरल आवाज जो आहे तसा, पण त्या गाण्याला एका वेगळ्या प्रकारच्या टेक्स्चरची गरज होती जे रोहननी माझ्याकडनं गाऊन घेतलं। आणि त्याच्यानंतर मी जेव्हा अनेक वर्षांनी आई होण्याच्या उंबरठ्यावर होते तेव्हा हा चित्रपट, म्हणजे हा पुरस्कार जाहीर झाला, तो पुरस्कार स्वीकारायला गेले तेव्हा मी आई झाले होते, माझं बाळ 2 महिन्याचं होतं। मी हे सगळं सांगण्याचं कारण की ते गाणं एका आईच्या तोंडचं होतं, आणि जेव्हा मी लग्नही झालेलं नसताना गायलेलं गाणं, जे मी बरोबर मी आई झाल्या झाल्या मला तो पुरस्कार मिळाला, म्हणजे माझ्यासाठी हा डबल पुरस्कार होता असं मी म्हणेन, एकीकडे आई होणं आणि हा पुरस्कार मिळणं, तर त्यामुळे तो माझ्यासाठी खूप खूप खास आहे। म्हणजे माझ्या मुलीचा तो पायगुण आहे असं मी आता तेच म्हणणार होते की म्हणजे ती माझी लकी चार्म आहे, तो येता येता ती तो पुरस्कार घेऊन आली, आणि खूप खूप काही म्हणजे काय म्हणजे माझ्याकडे शब्द नाही। वा, कमाल। तर त्या गाण्याच्या 2 ओळी मी स्वतःहून गाते, कारण मला विचारशीलच, पण ते गाणं अजून प्रदर्शित झालं नाहीये मी म्हणलं तसं, पण 2 ओळी नक्कीच गाईन, कारण तो एक वेगळा ढंग आहे, वेगळा बाज आहे, जे कदाचित प्रदर्शित झाल्यावर बऱ्याच प्रेक्षकांना कळणार नाही की मी गायले, म्हणून मी खरं तर आता हे गाते की त्यांना कळावं की अच्छा, हा सावनीचाच आवाज आहे, अर्थात तो मी आत्ता कितपत प्रोड्यूस करू शकेन याबद्दल शंका आहे मला, पण मी प्रयत्न करते नक्की। मायेच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही, मायेच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही, कोंडला श्वास इजली आस काहुरवरा तदाटल रान पेटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल। क्या बात है,
असा तो वेगळा आवाज आहे, खूप सुंदर. थँक्यू. कमाल कमाल सावने, एवढं सगळं अचीव केल्यानंतर आणखीन सुद्धा काहीतरी करायचंय असं आहे का गं? खूप करायचंय. म्हणजे मी म्हटलं तसं, संगीत हा एक महासागर आहे आणि तुम्ही त्यात जितकं खोल जाता तितकं तुमच्या लक्षात येतं की आपण अजून काही बघितलंच नाही आहे. सो अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक भाषा आहेत ज्या मी अजूनही गायलेल्या नाही आहेत, किंवा अनेक प्रकारचे लाईव्ह स्टेज शोज आहेत जे अजून करायचे आहेत. आणि मी म्हणजे माझ्या आईबाबांनी जे सांगितलं की ही साधनं आहे जी साधी नाही आहे आणि जी वर्षभर आयुष्यभर जपण्याची गोष्ट आहे, त्यामुळे खूप गोष्टी आहेत ज्या काळाच्या ओघानी माझ्या समोर येतील, त्या चॅलेंज म्हणून कदाचित मी स्वीकारेन आणि करत जाईन आणि आयुष्यभर गात राहायचंय. गाणं हा श्वास आहे. वा, तुला जे हवंय ते सगळं तू अचीव्ह करू शकशील. माझ्याकडून, माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडून, दिल के करीबकडून हा आशीर्वाद आहे तुला. थँक्यू सो मच. आणि तुझ्याशी गप्पांवरून खूप बरं वाटलं. सेम, मलाही खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत रहा दिल के करीब.